नमस्कार मी मनुश्री पाटील ऑफ द रेकॉर्डमध्ये आपलं स्वागत आपण बघतोय वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये फरक पडला पण सर्वात जास्त ज्या क्षेत्र बाधित झाले ते म्हणजे आपण बघितलं शिक्षण क्षेत्र आतापर्यंत खरंतरी कॉलेजेसमध्ये श शाळेमध्ये बागडणारी मुलं अचानक घरी बसल्याने ऑनलाईन शिक्षण घ्यायला लागले कोणाला सवय नव्हती आणि जितकं मुलांसाठी त्यांच्या पालकांसाठी हे आव्हानात्मक होतं तितकं शिक्षण विभागासाठी सुद्धा ती आव्हानात्मक खरं तर हे सगळं प्रकार होता कारण या मुलांना नेमकं शिकवायचं कसं कशा पद्धतीनं शिकवायचं त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ न देता आणि पालकांची मर्जी राखत सुद्धा मुळात मुलांना किंवा त्यांच्या ज्या डिग्रीज आहेत त्या नेमक्या कशा पूर्ण करायचं याचं मोठं आव्हान खरं तर शिक्षण विभागाला होतं आणि ते अतिशय सुंदर रीतीने पहिलेलं आहे तंत्र आणि शिक्षण मग उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत आपल्याबरोबर थेट त्यांनाच विचारलं की किती आव्हान होतं तुमचं स्वागत आहे लोकशाही न्यूजमध्ये अर्थातच खूप आव्हानं होती आणि दोन वर्ष कोरोनाची प्रत्येकासाठी नवीन होती कारण ह्या गोष्टीला सामोरं गेलं नव्हतं याकडे आपण वळणारच आहोत पण सर्वात महत्वाचा मुद्दा कारण शिक्षण विभागामध्ये इतरही असे काही मुद्दे आहेत की जे विरोधकांनाच्या नजरेत आलेले आहेत आणि जो पहिलाच तुमचा निर्णय होता म्हणजे प्र कुलगुरुपद जे, जे तुमच्याकडे आता आलेलं आहे त्याबद्दल भारतीय जनता पक्षाने खास करून विरोध केलेला आहे हा विरोध मला असं वाटतं की विरोधासाठी विरोध केलेला आहे कारण छोटे ते विरोधक आहेत आणि विरोधकांनी विरोध केलाच पाहिजे असं कदाचित एक न्यूनगंड डोळ्यासमोर ठेवून हा त्यांनी प्रकार चालवलेला आहे प्रकुलपतीपद हे काय फक्त महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच होतं यशातला भाग नाही आरोग्य विद्यापीठाचे प्रकुलपती हे स्वतः आरोग्यमंत्री आहेत कृषी विद्यापीठाचे प्रकुलपती दादा भुसे कृषीमंत्री आहेत मत्स्य आणि पशुसंवर्धन विद्यापीठाचे कुलप प्रकुलपती अस्लम शेख साहेब आहेत आणि म्हणून कॉर्डिनेशन विद्यापीठाबरोबर राहावं आणि चांगल्या पद्धतीनं शासन आणि विद्यापीठही चालावीत यासाठी प्रकुलपती हे पद आपण क्रिएट केलेलं आहे पण असं सांगितलं जातं आहे की राज्यपालांचे अधिकार कमी करण्यासाठी पद हे हाच कळीचा मुद्दा आहे हाच कळीचा मुद्दा आहे आणि ते आम्ही लादलेलं ला आहे अशा पद्धतीची भाषणं आणली अनेक ठिकाणी आम्ही बघतो आहे परंतु त्याच्यामधली शेवटची ओळ जी आहे ती विरोधकांनी वाचली नाही कदाचित त्याचा तो अभ्यास नसेल काय त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की राज्यपालांनी दिलेल्या अधिकाराला सामोरं जाऊन प्रकुलपतीनं काम आहे म्हणजे प्रकुलपती स्वतःचा अधिकार वापरू शकत नाही राज्यपालांनी जर अधिकार दिले तरच त्या अधिकाराचा वापर प्रकुलपतींनी करायचा या आहे याचा अर्थ राज्यपालच हे कुलपती आहेत आणि राज्यपालांचा अधिकार जो आहे तो अबाधित ठेवलेला आहे परंतु काही लोकांना असं वाटतं की प्रकुलपती झाल्यामुळं जे काही त्या विद्यापीठामध्ये चाललेलं आहे ते अचानक बाहेर येईल मग ते कुलगुरू कधी नेमलेले आहेत प्रकुलपती कुलगुरू कधी नेमलेले आहेत हा ही कदाचित जंत्री बाहेर येईल यासाठी काही लोकांना भीती वाटते पण मला असं वाटतं की त्या कुठच्याही भूमिकेमध्ये मला जायचं नाही आज फक्त प्रकुलपती हे पद विद्यापीठाशी समन्वय साधण्यासाठी आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आपण क्रिएट केलेला आहे नाही पण हा महाविकास आघाडीचं चा बोलणं झालं पण जे विरोधकांचं बोलणं आहे एकीकडे राज्यपालांचा अधिकार कमी होता आणि सध्या महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये जे काही प्रेमसंबंध आपण म्हणू शकतो जे काही सुरू आहे त्याच्यावर तर ते जास्त मोठ्या प्रमाणात ते सामोर येत आहे त्यामुळे मुद्दामून आणि खास करून आदित्य ठाकरे यांचं यामध्ये नाव घेतलं जात आहे मुद्दामून हे सगळं क्रिएट केलं जातं असं म्हणत पक्षाची विरोधी पक्षाची एक सिस्टीम असते की जी समोरच्या पक्षाची बलस्थान आहे त्याच्यावरच आक्रमण करायचं त्याच्यावरच टीका करायची आणि म्हणून तुम्ही कायमस्वरूपी बघितले असेल गेले दोन वर्ष फक्त आदित्य साहेबांवर आणि उद्धव साहेबांवर टीका करण्याचं काम काही लोक करत आहेत त्याच्यामध्ये काय साहेबांचा सा संबंध आहे जर कुलगुरूंना नेमणारी कमिटी ही तीन लोकांची होती ती केंद्र सरकारप्रमाणे आम्ही पाच लोकांची केली केंद्र सरकार सर्च कमिटीकडनं केंद्र शासनाकडे नावं घेतं आणि मग व्हिजिटरकडे पाठवतं म्हणजे राष्ट्रपतींकडे पाठवतं आणि त्याच्यानंतर कुलगुरूची नेमणूक होते त्याची रिप्लिका फक्त आम्ही महाराष्ट्रामध्ये केली तोच नियम आम्ही महाराष्ट्रामध्ये आणला परंतु महाराष्ट्रातला नियम हा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचा आहे म्हणून तो आम्हाला मान्य नाही पण केंद्रातला जो आहे तो नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचा आहे म्हणून तो आम्हाला मान्य आहे ही दुटप्पी भूमिका आहे आणि अनेक राज्यांमध्ये ही सिस्टीम आहे काही राज्यामध्ये तर गुजरात राज्यामध्ये तर राज्य शासन ठरवतं कुलगुरू कोण असावं त्याच्यामुळे हे तर राजकारण आम्ही ना करत नाही आणि म्हणून राज्यपालांचे अधिकार हे कायम ठेवलेले आहेत राज्यपालच कुलगुरू नेमणार आहेत हे त्या अमेंडमेंटमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे परंतु जे चांगलं आहे ते लोकांना सांगायचं आहे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि राजकीय अड्डे आम्ही करणार आहोत ही एक भाषा एक चांगल्या पद्धतीनं सगळ्या भाषणामध्ये होते परंतु मी एक यादी सकट आपल्याला दे मी जबाबदारीनं सांगतो मी हा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री आहे माझ्याकडे अशी एक यादी आहे की ज्या यादीमध्ये सिनेटचे सदस्य जे नेमलेले आहेत ते कुठच्या पक्षाचे आहेत असं जर विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये विचारलं तर यांच्याकडे उत्तर नसणार आहे आणि म्हणून ती यादी मला जाहीर करायला कोणी लावू नये शेवटी तो राज्यपालांचा अधिकार आहे राज्यपालांचा मान सन्मान आम्ही ठेवतो घटनात्मक त्यांना मान देतो घटनात्मक ते मोठं पद आहे म्हणून राज्यपालांचा कुठचाही अधिकार कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला नाही उलट राज्यपालांना केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून हे ॲक्टमध्ये अमेंडमेंट केलेली आहे पण आज पार्श्वभूमीवर आपण बघतो भाजपाने एक लाख फोन कॉल्स आणि एस एम एस तुम्हाला पाठवण्याचं सर ठरवलेलं आहे त्याकडे तुमचं कसं बघता मग तसं बघायला गेलं तर मी मंत्री झाल्यापासूनच माझं आणि त्यांचं प्रेम अतिशय जवळचं आहे कारण परीक्षा रद्द करण्याचा ज्यावेळी मी निर्णय घेतला होता विद्यार्थ्यांसाठी त्यावेळी त्यांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं होतं परंतु केंद्र शासनानं बारावीची परीक्षा रद्द केली तर फटाके वाजवण्यात आले परंतु उद्धव ठाकरे साहेबांनी परीक्षा रद्द केली तर आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं त्याच्यामुळे ही सगळी दुटप्पीपणाचे खेळ आहेत आणि मला असं वाटतं की विरोधकांनी विरोध केला हे दाखवण्यासाठी हे फक्त सगळं चालू आहे पण त्यांना देखील असं वाटतंय अनेक भाजपाच्या आमदारांनी मला फोन करून सांगितलेला आहे की जो निर्णय झाला तो अतिशय चांगला झालेला आहे परंतु आम्ही बोलू शकत नाही त्याच्यामुळं त्यांची लोकं पण हा चांगला निर्णय झाला आहे म्हणून सांगतात उलट नुसतं ॲक्ट अमेंडमेंटमध्ये आपण जे फक्त कुलगुरूंच्या बाबतीतलं बघतो आहे आज देशातलं पहिलं राज्य असं आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सा, की समान संधी मंडळ आम्ही नेमलं आहे त्याचा उल्लेख परवा विधिमंडळामध्ये अतिशय घाणेड्या पद्धतीनं ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवारांनी केला त्याच्यानंतर मला लक्ष्मी त्रिपाठींचा फोन आला त्याच्यानंतर मला दिशा शेखचा फोन आला त्याच्यानंतर गौरी सावंतांचा फोन आला म्हणजे तुम्ही वंचित घटक आहे त्याला कधीच सामावून घ्यायचं नाही ही तुमची भाजपाची भूमिका आहे असं त्यांनी मला सांगितलं मी सांगितलं नाही आणि म्हणून एल बी क्यूट्यूचा जो आम्ही त्याच्यामध्ये समान संधीचा त्याच्यामध्ये कायदा जो आणला ते कोणी सांगितलं आहे सुप्रीम कोर्टानं सांगितलं सुप्रीम कोर्टानं केंद्र शासनाला सांगितलं केंद्र शासनानं न्यू एज्युकेशन पॉलिसीला सांगितलं आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी आम्ही केली म्हणजे नरेंद्र मोदी साहेब जे सांगतायत ते देखील यांना मान्य नाही असं झालेलं आहे आणि म्हणून तो मला विरोध नाही आहे तो पंतप्रधानांना केलेला विरोध आहे आणि म्हणून भाजपच्या लोकांनी सांगितलं पाहिजे की मुनगंटीवार साहेबांनी जे, जे भाषण केलेलं आहे त्याचं समर्थन भाजपवाले करतात का फक्त कुलगुरूंच्या नेमणुकीचा मुद्दा आपण लोकांसमोर आणतो आहे पण मराठीचं मंडळ आपण प्रत्येक विद्यापीठामध्ये काढतोय मातृभाषेचं ते लोकांना तुम्ही सांगितलं नाही सिनेटचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते नावावर अनेक भरले गेले पण सिनेटच्या सदस्यांमध्ये पत्रकार संपादक ज्यांनी पुरस्कार प्राप्त केलेले आहेत पद्म पुरस्कार विजेते इंजिनियर माझी सेंट्रल युनिव्हर्सिटीचे क प्राध्यापक यांना आम्ही क्वालिफिकेशन टाकून सिनेटमध्ये घेतो आहे हे खरं यांचं दुःख आहे कारण सामाजिक कार्यकर्त्या या नावाखाली कोणी आता जाऊ शकणार नाही सिनेटवर म्हणून हा पोटसू उठलेला आणि म्हणून बदनामी करण्याचं काम फक्त सुरू आहे आणि मग कोणाला टार्गेट करायचं तर उच्च व तंत्रशिक्षण विभाग हा नाही तसं म्हटलं तरी आदित्यजींशी निगडीत आहे कारण ते यू यूथ आयकॉन आहेत म्हणून आदित्य साहेबांना बदनाम करायचं मला असं वाटतं की हा अतिशय चांगली कायद्यामधली अमेंडमेंट आम्ही केलेली आहे आणि भविष्यामध्ये दे विद्यार्थ्यांना देखील कळेल आणि पालकांना देखील कळेल अर्थात शिक्षणाचा तुम्ही म्हणाला की सर्वात जास्त शिक्षण क्षेत्राला टार्गेट करण्यात आलं आणि कारण सुद्धा तसंच होतं की ज्या पद्धतीनं ऑनलाईन शिक्षण बंद झालं परवास तुम्ही हा निर्णय जाहीर केला की पंधरा फेब्रुवारी पर्यंत बंद होणार विरोधी पक्ष ठीक आहे आपण त्यांचा विचार करूच पण विद्यार्थ्यांचं भविष्याचं काय कारण आमच्याकडे अशा अनेक रिॲक्शन झाल्या की आत्ता कुठे सुरू झालं होतं आणि आता लगेच बंद झालं आणि जेव्हा जेव्हा निर्बंध येतात तेव्हा पहिला निर्बंध विद्यार्थ्यांवरच काय येतो नाही विद्यार्थी ज्यावेळी वर्गामध्ये येतात त्यावेळी ते समूहाने येतात आणि हा जो रोग आहे करोना हा रोग आहे आणि आताचा जो ओमायक्रॉन किंवा ही जी लाट आहे ही मला असं वाटतं की सोशल डिस्टन्सिंग आपण किती जरी पाळलं तरीसुद्धा लाट पसरते हे मी सांगितलं नाही हे होऊ न सांगितलेलं आहे हे जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलेलं आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांमार्फत ती लाट पालकांपर्यंत जाऊ नये ती समाजामध्ये स्प्रेड होऊ नये कारण माझ्याकडे विद्यार्थ्यांचा जो समूह आहे तो बेचाळीस लाखाचा आहे बेचाळीस लाख हे विद्यार्थी जर घरी गेले चतुर्थ श्रेणी कर्मचारी माझे आहेत ते जवळजवळ वीस बावीस हजार आहेत प्राध्यापक माझ्याकडे दीड लाख आहेत आणि असा जर एक लाखाचा समूह मी काही काळजी न घेता जर समाजामध्ये सोडला तर फार मोठी लाट येऊ शकते फार मोठी लोकं बाधित होऊ शकतात लहान मुलं बाधित होऊ शकतात आणि म्हणून कॉन्शियस क्लिअर ठेवून गेलेला निर्णय ऑनलाईन एज्युकेशन अतिशय सुंदर पद्धतीने शिकवलं जातं आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की ऑनलाईन एज्युकेशनला कोणी क्रिटिसाईज करावं अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं आणि विद्यार्थी देखील त्याच्यामध्ये खुश आहेत नाही पण हा महाविकास आघाडीचा अंगल आम्ही थेट विद्यार्थ्यांशी बोलतो तेव्हा ऑनलाईन विद्यापीठात किंवा ऑनलाईन शिकताना जो काही गोंधळ उडतो तो, तो विद्यार्थी आमच्याकडे वारंवार मारतात त्यावर बोलूच पण आपण म्हणतो जिथे ट्रेन लोकल ट्रेन सुरू आहेत म्हणजे विद्यार्थ्यांनीच खरं तर ही मतं मांडलेली ते तुमच्यापर्यंत पोहोचवते लोकल ट्रेन जिथे सुरू आहेत आमची कॉलेजेस का बंद झाले बरं तुमच्याकडे उच्चष्ट आणि तंत्र शिक्षण मुलं मोठी असतात ती की लहान मुलं नसतात ती मग त्यामुळे म्हणजे आमचं शैक्षणिक नुकसान होत आहे एकतर इंजिनिअरिंगची मुलं असतात मेडिकलची मुलं असतात त्यांना प्रॅक्टिकलची गरज असते मुलांना फटका की आता कुठे होतं आणि अचानक बंद आहे पण एक आपल्याला देखील मला माहिती द्यायची की ज्यावेळी मी एकवीस ऑक्टोबरला कॉलेजेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि दोन वॅक्सिनेट झालेल्या विद्यार्थ्यांना आपण एंट्री दिली आपल्याला आश्चर्य वाटेल वीस टक्क्याच्या वर विद्यार्थ्यांची संख्या वर्गामध्ये आली नाही हे मी जबाबदारीनं सांगतो याचं कारण ज्यांनी कोविशिल्ड घेतलेलं होतं त्यांना चौऱ्याऐंशी दिवसाचा पिरियड ज्यांनी कोवॅक्सिन दोन्ही घेतलेले होते त्यांना पालक पाठवायला धजावत होते की नाही याच्यावर बोलणं योग्य ठरणार नाही पण प्रेझेंटी जर आपण बघितली तर वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंतच होती करोनाबद्दल मला असं वाटतं की काउन्सलिंग विद्यार्थ्यांचं होणं गरजेचं आहे मला जे वाटतं वर्ग नुसते चालू करून उपयोगाचं चा नाहीये वर्ग चालू केल्यानंतर त्या वर्गामध्ये विद्यार्थी आले पाहिजेत आम्ही एकवीस ऑक्टोबर नंतर जो सर्वे केलेला आहे त्याच्यामध्ये वीस ते बावीस टक्क्यापेक्षा जास्त विद्यार्थी येत नाहीत हा सर्वे आहे आणि म्हणून या जी आरमध्ये आम्ही असं म्हटलं की हेल्पलाईन तयार करा काउन्सिलिंग सेंटर तयार करा विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करा की तुम्ही कॉलेजमध्ये आलं पाहिजे मी फार मोठं काय ऑनलाईनचं समर्थन करतो आहे किंवा कॉलेज बंद करण्याचं समर्थन करतो अशातला भाग नाही मी तर एकवीस ऑक्टोबरमध्ये अख्ख्या महाराष्ट्राचा दौरा केला एकवीस ऑक्टोबरनंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांना असं डायरेक्ट सांगणारा मी कदाचित एकमेव असेल की तुम्ही आता ऑनलाईन शिकण्यापेक्षा ऑफलाईन शिका आपली पारंपरिक पद्धत जी आहे शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांच्या डायलॉगची ही पुन्हा एकदा सुरू झाली पाहिजे असं अख्या महाराष्ट्रात फिरून मी सांगितलंय त्यामुळे जे काय आरोप केले जातात की मलाच हौस आहे ऑनलाईन सुरू करायची किंवा शाळा बंद करायची भावी पिढी कुठेही कोरोनानं बाधित होऊ नये हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच कॉलेज बंद करतो ज्या विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिकल्स असतात त्यांचं काय पण प्रॅक्टिकलच्या बाबतीत मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी हा आक्षेप घेतलेला नाही मेडिकलच्या बाबतीमध्ये निर्णय मी घेतलेला नाही मेडिकलचा निर्णय हे अमित देशमुख साहेब घेतात मी माझ्या प्रॅक्टिकलच्या बाबतीत निर्णय असा घेतलेला आहे की सध्या तुम्ही जरी ऑनलाईन घेत असाल ज्यावेळी कॉलेजेस सुरू झाली त्यावेळी त्यांचे प्रॅक्टिकली प्रॅक्टिकल घ्या अशा पद्धतीचे निर्देश दिलेले होते आणि अनेक ठिकाणी झाले हे आता मेडिकलचा इशू कसा का आहे कारण मेडिकलचं प्रॅक्टिकल आणि इंजिनिअरिंगचं प्रॅक्टिकल ह्याच्यामध्ये वाज डिफरन्स आहे त्यामुळे मेडिकलचं प्रॅक्टिकल हे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के झालंच पाहिजे या मताचा मी पण आहे आणि म्हणून माझ्याकडची देखील प्रॅक्टिकल सुरू व्हावी यासाठी प्रयत्न केला आहे परंतु आजचं जर चित्र मुंबईचं बघितलं तर पॉझिटिव्हिटी रेट हा तीस टक्के आहे ठाण्याच्या ग्रामीण भागातलं जर आपण बघितलं तर पॉझिटिव्हिटी रेट बेचाळीस टक्के आहे त्यामुळे शंभर पेशंट जर तपासले तर बेचाळीस लोक आज पॉझिटिव्ह येत आहेत आणि त्याच्यामुळे विद्यार्थी कुठं सफर होऊ नये यासाठी आम्ही घेतलेला तो निर्णय आहे अर्थातच आपण बघतोय की विद्यार्थ्यांच्या हिताचा जर तुम्ही निर्णय घेतला असला तरी ज्या पद्धतीनं विद्यार्थी सफर होतात म्हणजे आता जवळजवळी दोन वर्ष झाली हे वर्ष म्हणजे आता काही दोन तीन महिने म्हणजे काय हे वर्ष सुद्धा असंच गेलेलं आहे पण भविष्यात विद्यार्थ्यांसाठी मग काही विशेष योजना राबवणार का आणि त्याचा विचार होणार का कारण ज्या पद्धतीनं दोन वर्ष फटका बसला विद्यार्थ्यांना अगदी उघडपणे विद्यार्थी सांगतात नाही ऑलरेडी आम्ही याचा विचार केलाय इन्फोसिस नावाची जी मोठी कंपनी आहे ती देशामधलं पहिलं एमयू त्यांनी महाराष्ट्र सरकारबरोबर केलं उच्च व तंत्र शिक्षण विभागावर केलं एकोणचाळीसशे कोर्सेस आपण अभ्यासक्रमाच्या बाहेरचे जे स्वतःच्या पायावर विद्यार्थ्यांना उभे करू शकतात जे स्वतःला पुढं नेऊ शकतात त्यांचं कम्युनिकेशन स्किल वाढू शकतात एथिक स्किलसुद्धा आम्ही द्यायचा प्रयत्न करतो विद्यार्थ्यांना तर मला असं वाटतं की अशी एज्युकेशन सिस्टीम करोनाचा वाईट परिणाम झाला पण पर करोनाचा फायदा करून इन्फोसिसला सांगून याच्यामध्ये मुख्यमंत्री मोदी यांनी पुढाकार घेतला होता आणि इन्फोसिसबरोबर आमचं टायअप झालं आहे एवढंच आम्ही केलं नाही तर रत्नागिरीचं इंजिनिअरिंग कॉलेज आणि नागपूरचं उच्च व शिक्षण विभागाचं एक कॉलेज असं आम्ही इन्फोसिसबरोबर टायअप केलं पायलट प्रोजेक्ट म्हणून त्याच्यामध्ये जर आम्ही यशस्वी झालो तर हे एकोणचाळीसशे कोर्सेस हे प्रत्येक कॉलेजेसमध्ये आम्ही देणार आहोत आणि ते मोफत देणार आहोत इन्फोसिसच्या सी एस आरमधनं करतो आहे आणि मला असं वाटतं मी जबाबदारीनं सांगतो की इन्फोसिसनं देशामध्ये पहिल्यांदा नुसता एमओ यू केला नाही तर त्याची ट्रेनिंग पण सुरू केली आम्ही देशातली पहिली टीचर्स अकॅडमी पुण्याला सुरू केली त्याचा परवा सी एम साहेबांनी आणि अजितदादांनी त्याचं उद्घाटन केलं साहेब देखील त्याला उपस्थित होते देशातली पहिली टीचर्स अकॅडमी आहे ती काय करते तर वीसशे एकवीस सालामध्ये जे टीचर्स आलेले आहेत त्यांना देखील कशा पद्धतीनं आधुनिक जगातलं ज्ञान शिकवायचं अशा पद्धतीचं प्रबोधन करते तेव्हा हे सगळे उपक्रम आम्ही राबवतो आहे परंतु हे आमच्या विरोधकांच्या नजरेला येत नाही किंवा नजरेला येऊनसुद्धा ते नजरेआड ये नजरे करतात कारण त्यांना हे चांगलं झालेलं सांगायचं नाही म्हणून मला असं वाटतं की ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम ही एक तात्पुरत्या स्वरूपाची सिस्टीम आहे ज्यावेळी व्हर्च्युअल आपल्याला चांगलं काही शिकायचं असेल परदेशातनं शिकायचं असेल त्यावेळी आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने केली परंतु वर्ग चालू करणं ही काळाची गरज आहे आणि भविष्यामध्ये टप्प्याटप्प्याने करणार टप्प्या आणि दुसरी तक्रार आहे म्हणजे कुठे सुरू झालं होतं वसतिगृहात येऊन राहतात भागातली मुलं आहेत ज्यांच्याकडे आर्थिक सुद्धा त्यांच्याकडे पाठबळ नाही आम्ही आता कुठेतरी राहायला आलो पुन्हा आता वस्तीगृह बंद होणार आम्ही घरी जाणार बरं घरची परिस्थिती अशी नाही आहे कुठेतरी लोन काढून कर्ज काढून आले असत्यार्थ्यांनी खूप नाराजी व्यक्त केली की आता आम्ही काय करायचं म्हणून आपली महाराष्ट्राची लोकसंख्या जर बघितली तर साडेतीन कोटी आहे आणि करोनाचा प्रसार जर बघितला तर पूर्वीच्या लाटेपेक्षा तिप्पट पेशंट येऊ शकतात असं सेंट्रल गव्हर्नमेंटनं पण सांगितलं आहे आणि होऊन देखील सांगितलेलं आहे मग त्याची जर प्रोयोजन करायची असेल तर आम्हाला सगळी वसतिगृह ही क्वारंटाईन सेंटरमध्ये कन्वर्ट करावी लागतील ही वस्तुस्थिती आहे दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा ही वस्तिगृह मुलांसाठी बंद केली नव्हती तर त्या ठिकाणी प्रत्येक रूममध्ये दोन दोन बेड टाकले होते ऑक्सिजनचा पुरवठा त्या ठिकाणी केला होता आणि म्हणून तिसरी लाट थोपवण्यासाठी सगळी वसतिगृह आम्ही दे जिल्हाधिकाऱ्यांकडे देतोय नुसती आम्ही रिकामी ठेवत नाही आहोत हा गैरसमज आहे नाही नाही रिकामं ठेवण्याचं नाही मुलांचं काय त्या वस्तिगृहामध्ये जी भागा। आता ग्रामीण आता शहराचा आपण विचार केला तर राज्यभरातनं रा मुलं येत असतात ग्रामीण भागात येत असतात अचानक तुम्ही आता वस्तीगृह बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना परत जावं लागतंय नाही दुसरा पर्यायच नाही आहे आपल्याकडची असलेली हॉस्पिटल आपल्याकडे असलेली इन्फ्रास्ट्रक्चर ही तिसऱ्या लाटीमध्ये कमी पडतील अशा पद्धतीनं स्वतः यंत्रणेनं सांगितलेलं असल्यामुळे आम्हाला वस्तिग्रह घेणं ताब्यात एक क्रमप्राप्त आहे आणि कालची ऑर्डर जर तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये स्पष्ट आम्ही लिहिलं आहे की वस्तिगृह जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यामध्ये आपल्याला द्यायची आहेत कारण तिथं आम्हाला बेडची सिस्टीम ऑक्सिजनची सिस्टीम आम्हाला क्रिएट करायची आहे आणि ऑनलाईन सिस्टीम विद्यार्थ्यांनी दोन वर्षं केली तशा पद्धतीनं काही कालावधीसाठी वसतिगृहातनं ऑनलाईन सिस्टीम आता न करता ही घरणं करावी लागणार आहे पण परदेशातली जी मुलं आलेली आहेत आमचा नाही आहे परदेशातल्या मुलांना आम्ही परत पाठवू शकत नाही त्यांच्यासाठी काही तात्पुरती वस्तीगृह आम्ही चालू ठेवली बाकी वस्तीगृह करण्याचा बं, बंद करण्याचा निर्णय घेतलाय याच्यासाठीच घेतलाय की महाराष्ट्राला आरोग्य यंत्रणेचं इन्फ्रास्ट्रक्चर देखील आवश्यक आहे म्हणून आम्ही ते अधिकृत करून जिल्हाधिकाऱ्यांना देतोय उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी आपण गप्पा मारतोय अर्थातच विद्यार्थ्यांचे खूप सारे प्रश्न आहेत पण विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी काही महाविकास आघाडीच्या योजना आहेत त्या नेमका कितपत प्रभावी पण या सगळ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबवल्या जाणार आहेत का हे सुद्धा त्यांना विचार विचारूया उदय आपण बघतो की अर्थातच विद्यार्थ्यांसाठी त्यांचा गोंधळ आहे विद्यार्थ्यांच्या मनात अर्थात भविष्याची कुठेतरी चिंता आहे आत्ताच मी म्हटलं की ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात आर्थिक चणसण त्यांना मोठ्या प्रमाणात भासते आणि त्याला सामोरं कसं जायचा हा प्रश्न आहे अर्थातच कमवा आणि शिका एक योजना तुम्ही सुद्धा राबवली होती ती योजना किती प्रकारे अंमलात आली गेली मुळात कमवा आणि शिका ही योजना पूर्वीपासून चालू आहे परंतु दुर्दैवाने मला सांगावं वाटतं की मागच्या पाच सहा वर्षामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष झालं काही विद्यापीठांमध्ये दोन दोन हजार असलेले विद्यार्थी दोनशेवर आले आणि म्हणून मी असा निर्णय घेतला धोरणात्मक निर्णय आम्ही आता घेऊ कॅबिनेटमध्ये की कमवा आणि शिका ही योजना प्रत्येक विद्यापीठामध्ये आम्ही कंपल्सरी करतो आहे कारण शेवटी तिथं जे काही विद्यार्थी काम करतात त्याचा जो मोबदला मिळतो त्याच्यातून ते फी भर भरतात अशा पद्धतीची स्कीम आहे आणि ती चांगल्या पद्धतीनं मोठी स्कीम करण्याचा आमचा म्हणजे प्लॅनिंग सगळं झालेलं आहे तशा पद्धतीनं समिती देखील आम्ही स्थापन केलेली आहे येत्या पंधरा वीस दिवसामध्ये आम्ही त्याचे अभ्यास करून कशा पद्धतीने ग्रामीण भागातल्या जनतेपर्यंत पोहोचवता येईल यासाठी आम्ही मार्ग काढतोय अर्थात या सगळ्यामध्ये दोन वर्षाच्या काळामध्ये शिष्यवृत्तीचा खूप इश्यू झाला आणि त्याच्या खूप तक्रारी आल्या की त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत विद्यापीठांबद्दल नाराजी सुद्धा व्यक्त झाली विद्यार्थ्यांपर्यंत थेट शिष्यवृत्त्या पोहोचल्या नसल्यामुळे त्यांना त्याचा लाभ मिळाला नाही मग शिक्षण विभागासाठी काही प्रयत्न करणार आहे का मग शिष्यवृत्ती आमच्याकडे चार प्रकारच्या आहेत माझ्याकडे अंतर्गत जी येते ती राजश्री शाहू महाराजांच्या नावानं जी शिष्यवृत्ती आहे ती माझ्याकडे येते आम्ही जवळजवळ नऊशे कोटी रुपये वर्षाला ती आम्ही शिष्यवृत्ती वाट वाटतो एक शिष्यवृत्ती येते ती सामाजिक नाईकडे येते म्हणजे धनंजय मुंडे साहेबांकडे येते आणि एक शिष्यवृत्ती येते ती विजय वेडेट्टीवार साहेबांकडे येते पण मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की माझ्याकडे ज्यावेळी शिष्यवृत्ती येते माझ्याकडनं चोवीस तासाच्या आत ती विद्यार्थ्यांच्या अकाउंटला जमा झालेली आहे मागच्या वर्षी फक्त करोनाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला जे नऊशे कोटी रुपये द्यायचे होते टप्या टप्या ते आम्ही टप्प्याटप्प्यानं दिले पण यावर्षी देखील या बजेटला एकशे पंधरा कोटी रुपयाची तरतूद अर्थविभागानं केलेली आहे ज्या दिवशी पैसे आमच्या बी डी एसवर येतील त्याच्या पुढच्या चोवीस तासात विद्यार्थ्यांच्या आणि संस्थांच्या अकाउंटवर जातील ही माझ्या डिपार्टमेंटची मी सिस्टीम केलेली आहे आता सामाजिक न्याय विभाग हे दुसऱ्या मंत्री महोदयांच्या अखत्यारी खाली चालतो पण तिथं देखील फीची काय अडचण जी आली होती ती कोरोनामुळे आली होती बाकी कशामुळे आलेली नव्हती पण आता त्याच्यात आम्ही मार्ग काढतोय अर्थात आणि त्याबरोबर अनेक कागदपत्रांची पूर्तता विद्यार्थ्यांच्या झाली नाही कारण कॉलेजेस बंद होत्या त्याबद्दल सुद्धा विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा तक्रारी होत्या करतात तेथे कुठेतरी पुढाकार घेणं गरजेचं पण तिथं तक्रारीची काही आवश्यकता नव्हती मागच्याच वर्षी सीएटी ला त्यांची नोंदणी करत असताना त्यांचा मोबाईल नंबर घेऊन आधार लिंक करून आम्ही ते क्लिअर केला होता सामाजिक न्यायानं देखील या वर्षी तसं केलेलं आहे पण या वर्षी फीची काय कोणाला अडचणी असं मला वाटत नाही अर्थात त्या सगळ्याबद्दल बोलताना आपण बघतो की काही नवीन उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि खास करून सीमा भागातल्या मुलांसाठी म्हणजे जे काय सीमा भागात वाद सुरू आहे त्यासाठी मराठी विद्यापीठ मराठ ते सुरू करण्याचा शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत सुरू करण्याचा कुठेतरी विचार आहे तो कितपत आता मार्गी लागू शकतो आपण जर सीमा भागामध्ये गेलो तर आपण कायमस्वरूपी त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवतो त्यांच्याबद्दल चांगलं बोलतो त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतो पण दोन वर्षापूर्वी ज्यावेळी हे सरकार आलं त्यावेळी पहिला अजेंड्यावरचा जो विषय होता उद्धव ठाकरे साहेबांचा तो म्हणजे संतपीठ जे गेली कित्येक वर्षाची मागणी होती आणि सीमा भागामध्ये स्किल डेव्हलपमेंटचं एखादं युनिट तिथल्या मराठी मुलांसाठी सुरू करावं आणि मला सांगताना आनंद होतो की मागच्या वर्षीपासून ते आम्ही सुरू केलं आहे अनेक विद्यार्थ्यांनी तिथे ॲडमिशन घेतले आहेत करिक्युलम देखील आम्ही सुरू केलेलं आहे त्यांचा चांगला आणि या वर्षीपासून ते देखील अतिशय चांगल्या उपस्थितीमध्ये सुरू होतं आता लॉकडाऊनमुळं कदाचित ते बंद राहील पण जागा देखील आम्ही भाड्यानं घेतलेली आहे आणि एवढंच नाही तिथं मोठं स्किल सेंटर उभं करावं यासाठी पंधरा एकर जागा देखील आम्ही ॲक्वायर केलेली आहे अर्थात आपण तिथे विद्यार्थ्यांचा नेमका कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो आणि ते कशाप्रकारे पुढे ते मार्गक्रमण करणार आहे म्हणजे पूर्ण तिथल्या विद्यार्थ्यांना एक असं म्हटलं जायचं की सीमा भागातील आ, सी, आ, सीमा भागातील वाद असलेले विद्यार्थी असं एक एक शब्दप्रयोग त्या ठिकाणी होता पहिला आम्ही सरकारमध्ये केले तो वाद शब्द काढून टाकला आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं की सीमा भागातील विद्यार्थी जे आमचे आहेत महाराष्ट्रातले आहेत आणि म्हणून ते विद्यार्थी त्या ठिकाणी शिकायला येतात विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने ते येऊन शिकत आहेत चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही त्यांना देतो आहे आणि एवढंच नाही तर भविष्यामध्ये इथे लॉ कॉलेज करावं लागलं अजून काही टेक्निकल इन्स्टिट्यूट करावी लागली तरी देखील आम्ही करणार आहोत आणि पंधरा एकरमध्ये करणार आहोत था। अर्थातच सगळ्याबरोबर नवीन ओशनोग्राफिक का काही अभ्यासक्रम सुरू करायचा किंवा विद्यालय सुरू करण्याचं तुमचा उपक्रम आहे नेमकं त्याबद्दल काय एक आणि त्याचबरोबर एकदा तुम्ही बोलताना सायबर विश्वविद्यालयाबद्दल सुद्धा मला वाटतं देशातलं पहिलं सायबर विश्वविद्यालय पण महाराष्ट्रात सुरू करायचा तुमचा मानस होता असा चार गोष्टी आपण मोठ्या महाराष्ट्रामध्ये करतोय म्हणजे ज्या मतदारसंघात मी निवडून येतो त्या मतदारसंघाला समुद्राची पार्श्वभूमी आहे सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आपण ओशन युनिव्हर्सिटी फॉर्म करतोय दुसरं आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचं दीनानाथ मंगेशकरांच्या नावानं संगीत महाविद्यालय मुंबईमध्ये सुरू करतो आहे तिसरी गोष्ट जे क पुढाकार आदित्य ठाकरे साहेबांनी घेतलं होतं सायबर युनिव्हर्सिटी जी अत्यंत आवश्यक आहे oh. ते आपण करतोय आणि फॉरेन्सिक देखील माझ्याकडे येतं तर फॉरेन्सिकमध्ये आपण बघितलं असाल की आठ दिवसापूर्वीच कॅबिनेटचा निर्णय झाला की फॉरेन्सिकमधनं आता बाहेर येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना नोकरी कधी मिळेल हा नंतरचा विषय पण त्यांना स्टायपेंड देण्याची एक स्कीम आम्ही आम आमच्या मंत्रालयामार्फत सुरू केलीत असे भरपूर उपक्रम आपण करतो दादासाहेब फाळकेंच्या नावावर आपण फिल्म इन्स्टिट्यूट मोठं सुरू करण्याचं आपलं प्लॅनिंग आहे पण ह्या सगळ्याच्यामध्ये आपण अडकलो ह्या दोन वर्षात करोनामुळं तेच विरोधक म्हणतात की फक्त कागदावरच आहे प्रत्यक्षात कधी येणार आहे कारण लिस्ट तर बली मोठी दिसते तसं बघायला गेलं तर आता मागच्या पाच वर्षामध्ये देखील फार मोठ्या घोषणा झाल्या होत्या मिहान सुरू करतो म्हणून नागपूरला सांगितलं होतं अजून काय मिहानवरनं विमान कुठं उडलेलं आपल्याला बघायला मिळालेलं नाही नागपूरच्याच एअरपोर्टला जावं लागतं कोकणामध्ये भरपूर भरपूर काय काय करतो म्हणून सांगितलं होतं एवढंच नाही माझ्या मतदारसंघात येऊन काही लोकांनी सांगितलं होतं की शामराव शामराव पेजेंच्या संस्थेला पाच कोटी रुपये देऊ दोन एकर जागा देऊ ती काय अजून आम्हाला माझ्या मतदारसंघात मिळालेली नाही त्याच्यामुळं करोनामुळं हा वेळ लागतो आहे असंच फक्त येऊन भाषणात सांगून आम्हाला वेळ मारून द्यायचं आणि आम्हाला काहीतरी करून दाखवायचं अर्थातच विद्यार्थ्यांच्या हिताचा तुम्ही निर्णय घेताना बघायला मिळतोय आहे पण या सगळ्यामध्ये आपण बघतोय की ही जी आता पिढी मला वाटतं आता ही कोरोनाचे दोन वर्ष झालेली आहेत ही पिढी आता जेव्हा बाहेर येईल बेरोजगारीचा प्रश्नसुद्धा तेवढाच आहे अर्थात तो तुमच्या अखत्यारीत नसला तरी तो बेरोजगारीला सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांना काही वेगळं मार्गदर्शन करताना करणार आहे किंवा हो महाविकास आघाडी त्याआधी प्रयत्न करणार आहे का तुमच्या एक लक्षात आलं असेल सायकोलॉजिकल पण प्रॉब्लेम मुलांना झालेले आहेत की आपलं पुढे काय नक्की सायकोलॉजिकल प्रॉब्लेम झालेले आहेत आणि म्हणूनच मी सांगितली काउन्सिलिंग सेंटर विद्यापीठाच्या स्तरावर उभारण्याचे आम्ही निर्णय घेतलेले आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की हेच विरोधक पूर्वी असं सांगत होते की कोविडची बॅच म्हणून त्याच्यावर कुठेतरी लिहिलं जाणार आहे ते कोविडची बॅच म्हणून कुठं लिहिलं गेलं नाही आणि या दोन वर्षामध्ये कोविडच्या कालावधीमध्ये पासआउट झालेला जाणीवपूर्वक कोविडचा पासआउट आहे म्हणून नोकरी दिली नाही असं देखील महाराष्ट्रामध्ये झालं नाही याचं कारण असं आहे की ज्यावेळी कोविडच्या संदर्भातले आम्ही निर्णय घेतले त्यांची सर्टिफिकेट्स तयार झाली त्यावेळी मी स्ट्रिक्टली सांगितलेलं होतं प्रायव्हेट सेक्टरला असेल किंवा शासकीय आमची जबाबदारीच आहे पण प्रायव्हेट सेक्टरला असं से सांगितलं होतं की कोविडची बॅच आहे म्हणून विद्यार्थ्यांना जर नोकरी तुम्ही दिली नाहीत तर तुमच्यावर आम्ही एफ आय आर दाखल करू मग ते केवढाही मोठा उद्योजक असेल तरीसुद्धा आणि त्या निर्णयाचं लोकांनी स्वागत केलं अनेक विद्यार्थी नोकरीला देखील लागले निर्णयाचं स्वागत केलं म्हणून प्रत्यक्षात अशा काही तक्रारी आल्यात का आपण मग मग आता जबाबदारीनं सांगितलं पाहिजे एकही एक लेखी स्वरूपाची कुठेही तक्रार आलेली नाही परंतु काही ठिकाणी फोनवरनं तक्रारी आल्या पण त्या आम्ही करेक्ट केल्या ना ज्या ज्या उद्योजकाने अशा पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही सरळ केलं पण तिथं कुठेही अडचण आली नाही आणि मला असं वाटतं की हे आमचं फलित आहे की जे लोक आम्हाला सांगत होते की या सर्टिफिकेटचा फायदा कुठेही होणार नाही ते सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतरसुद्धा ते शासकीय नोकरीमध्ये आले ते मिळाल्यानंतर ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये आले हे आमचं यश आहे अर्थात तुमचं पालकमंत्रीपद आणि तुमचा सिंधुदुर्ग किंवा तुमचा मतदारसंघ याकडे येण्यापूर्वी एक खरंच एक मुश्किल प्रश्न तुम्हाला विचारते विद्यार्थ्यांमध्ये सर्वात लाडके म्हणून तुमची आणि वर्षाताईंची ओळख आहे कारण आम्हाला नेहमी म्हटलं की पहिल्यांदा शिक्षण मंत्री कोण आहेत कोणाला माहिती नसायचे पण यंदा आता माहिती पडतात कारण ते येणार आणि आम्हाला ऑनलाईन एक्झाम देणार कारण त्यासाठी सगळे विद्यार्थी खरं तर वाट बघत असतात त्या कारण त्यासाठी तुम्ही प्रसिद्ध आहात खरं तर ते उपकार करोनाचे आहेत हा करोना जर आला नसता आणि अशा पद्धतीच्या सिच्युएशन क्रिएट झाल्या नसतात तर आम्ही काय फार मोठं प्रसिद्धी पावलं असतो अशातला भाग नाही परंतु आजही मला विद्यार्थ्यांना विनंती करायचे की ते जे निर्णय घेतलेले होते हे त्या परिस्थितीवर अवलंबून घेतलेले निर्णय होते म्हणून मला जरी मुलं म्हणजे आवडीचा मंत्री मानत असतील तरी भविष्यामध्ये ऑफलाईन क्लासेस आपल्याला सुरू करावे लागतीलच ऑफलाईन एक्झाम आपल्याला घ्यावे लागतीलच पेपर द्यावे लागतीलच हे आपल्या माध्यमातून मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे अर्थातच उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी आपण अगदी शिक्षण मंत्री म्हणून गप्पा सुद्धा मारल्या पण त्यांचा स्वतःचा असा एक मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातली नेमकी परिस्थिती आणि ज्या मतदारसंघाचं ते पालकमंत्रीपद त्यांनी स्वीकारलेलं आहे तिथेसुद्धा बऱ्याच का गोष्टी घडत आहेत सतत सातत्यानं घडत असतात सा, त्याला नेमकं कसं सामोरं जातात ते बघूया उदय सामंतजी अगदी काही कालची जरी घटना घेतली तरी कणकवलीमध्ये आपण बघतोय शिवसेनेच्याच लोकांनी शिवसेनेचं पोस्टर फाडलं कारण उदय सामंत त्यांचा फोटो त्यावर नव्हता गटबाजी मी त्याला जास्त कधीच अशा गोष्टींना किंमत दिली नाही आणि मला माझ्या आयुष्य मी एकोणीसशे नव्याण्णवला राजकारणात आलो दोन हजार चारला मी आमदार झालो दोन हजार चारपासून आतापर्यंत जो माझा राजकीय प्रवाह आहे त्याच्यामध्ये माझा फोटो कुठं असला पाहिजे असं अजिबात नाही ते काही गैरसमजातनं झालेलं होतं तो विषय देखील संपलेला आहे मला असं वाटतं की तिथं गटबाजी पण नाही शिवसेनेमध्ये काम करताना एकाच नावाचा आमचा गट आहे आणि तो म्हणजे उद्धव ठाकरे अर्थातच पण आता काल जे समोर आलं ते स्थानिक पातळीवरचं समोर आल्याची अपेक्षा आणि हीच गटबाजी कुठेतरी मग जिल्हा बँकेला सुद्धा समोर जावं जाताना झाली नाही जिल्हा बँकेमध्ये मला एक खुलासा आपल्याला करायचा आहे की जिल्हा बँकेमध्ये जे काही वातावरण तयार केलं जातं की वन, वन साईड अमुक एक लोक जिंकली आपल्याला आश्चर्य वाटेल की शिवसेनेचा तिथं एकच सदस्य होता आता महाविकास आघाडीचे आठ सदस्य झालेत एक सदस्य चिठ्ठीवर आमचा पडलाय म्हणजे नववा सदस्य झाला एका सदस्याला पळून नेलं होतं आता पळून गेला होता की तो स्वतःहून गेला होता हा नंतरचा विषय एक सदस्य आमचा एक मतानं पडलाय एक सदस्य आमचा दोन मतानं पडलाय नाही नाही पण तो पराभव म्हणून पण शेवटी हा पण अनालिसिस झाला पाहिजे ना शिवसेना पूर्वी कुठं पण नव्हती आणि या निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्र्यांना येऊन ठाण मांडून बसावं लागलं हा आमचा विजय ठीक आहे आम्ही आत्मचिंतन करणार ना आम्ही का पराभूत झालोय आम्ही कशामुळे पराभूत झालोय याचा आत्मचिंतन नक्की करणार पण ज्या पद्धतीनं वन साईड इलेक्शन होईल अशा पद्धतीचं सांगितलं जात होतं काही लोकांचे बालेकिल्ले आहेत म्हणून आमच्याच काही चुकीमुळे एक दोन कमी पडली म्हणून आम्ही सत्तेमध्ये येऊ शकलो नाही एक दोन मतामुळं म्हणजे दहा पंधरा मतं ना असं काही नाही एक दोन मतं जर आमच्या पार्ड्यामध्ये परब केस सगळे झाल्यानंतर संतोष परब ते सगळं मारहाण प्रकरण झाल्यानंतर मत मतं बऱ्यापैकी किंवा सहानुभूती बऱ्यापैकी मिळेल असं म्हटलं जात होतं की अर्थातच मतं कमी होती पण तरीसुद्धा शेवटी नारायण शिवसेना असा शिवसेना झाला मला असं वाटतं की विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक लढणं हे फार सोपं आहे परंतु पन्नास मताची निवडणूक लढणं हे फार अवघड आहे आणि ती कशा पद्धतीनं सिंधुदुर्गामध्ये लढली जाते याचा अनुभव महाराष्ट्राला आहे महाराष्ट्राला म्हणाले देशाला आहे त्याच्यामुळे त्या ताकदीसमोर माझे कार्यकर्ते किंवा शिवसेना किती टिकेल हे एक खरोखरच प्रश्न शिवसेनेने नारायण राण्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं की त्या शिवसेनेमुळे ती विधानसभेची निवडणूक होती विधानसभेची निवडणूक ही चार लाखांना निवडू हे पन्नास ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं माझा उमेदवार प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा पोचला ना प्रत्येक लोकांशी बोलला संवाद केला परंतु बाकीच्या गोष्टींमध्ये तो कमी पडला असं आमच्या उमेदवारांचंच म्हणणं आहे त्या बाबतीत मला जायचं नाही परंतु जिल्हा बँकेला अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही फाईट दिली आणि दोन ते तीन मतं जास्त आम्हाला जर पडली असती तर जिल्हा बँकेवर शिवसेना आणि महाविकास आघाडीचं सा प्राबल्य आपल्याला दिसलं असतं अर्थातच आपण जर चिपी एअरपोर्टचा जर आता विचार केला तर चिपी एअरपोर्टचं उद्घाटन नुकतंच काही झालं लोक पण बऱ्यापैकी तिथे प्रवास करतात पण चिपी एअरपोर्टची जमीन अधिग्रहित करतानाचा जो मुद्दा आजही कायम आहे का काही सहाशे रुपयांमध्ये वगैरे ती जमीन अधिकृत केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आणि मला वाटतं त्यावेळी सुद्धा शिपी एअरपोर्टच्या उद्घाटनाला होतं की त्यांच्याशी बोलणार शेतकऱ्यांशी पण अजूनही कुठे बोलणं झालेलं नाही किंवा पुढे गेल्या मी, मी स्वतः त्यांच्याशी बोललो दोनदा हा एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की जे सगळे श्रेय घेतात मी विमानतळ केलं मी विमानतळ केलं मीच पहिलं विमान उडवलं व सहाशे रुपये ज्यांनी रेट दिले त्याचं श्रेय कोण घेणार आहे त्याचं श्रेय घ्यायला आता कोण नाही आहे त्याच्यासाठी मी स्वतः पालकमंत्री म्हणून बैठक घेतली आज विमानतळाचं श्रेय कोणी घेऊ दे परंतु मला आठवण करून द्यायची सगळ्यांना की दोन वर्षापूर्वी स्वतः उद्धव ठाकरे साहेब हे सिंधुदुर्गामध्ये आले होते आणि त्यांनी तीन कमिटमेंट केल्या होत्या एक विमानतळ सुरू करण्याची कमिटमेंट होती दुसरं मेडिकल कॉलेजची होते आणि तिसरी आंगणेवाडीची नळपाणी योजना हो तिन्ही आम्ही फुलफिल केल्यात उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली विमानतळ सुरू झालं नाही पण विमानतळाचा अधिकृत मुद्दा ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली की ज्या जे किंमत मिळायला पाहिजे होते ते अजूनही त्यांना मिळाले नाही अर्थात ते कोणी केले नाही पण आता महाविकास आघाडी याच्यामध्ये दोन प्रवाह आहेत याच्यामध्ये पैसे ज्यावेळी स्वीकारले गेले ते स्वीकारल्यानंतर त्याची देखील नोंद होते की पैसे स्वीकारलेले आहेत आणि काही लोकांनी पैसे स्वीकारलेले नाहीत आता पैसे ज्यांनी स्वीकारलेले नाहीत त्यांचं म्हणणं असं आहे की मुंबई गोवा हायवेला जो रेट आम्हाला मिळाला चार चारपटीला हो। तो आम्हाला मिळावा आणि मला प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे मी देखील सिंधुदुर्गचंच आहे असा रेट महाराष्ट्र शासन किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट देईल असं मला वाटत नाही कारण शेवटी चारपट आताच्या भावानं जर विमानतळाचा रेट पूर्वीच्या जमिनीचा द्यायला गेलं तर ते विमानतळच बंद करावं लागेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल परंतु एक मात्र समाधानाची गोष्ट आहे की ज्या दिवशी विमान सुरू झालं त्या दिवसापासून आजपर्यंत आणि पुढचा एक महिना पूर्ण विमान बुक आहे एवढ्या चांगल्या पद्धतीनं पर्यटक त्या ठिकाणी येतात ते सगळे पण स्थानिक लोकांचे प्रश्न सुद्धा आहेतच की कारण स्थानिक लोकांचा प्रश्न दोन टप्प्यामध्ये आहे काही लोकांनी पैसे घेतलेले आहेत आणि काही लोकांनी पैसे घेतलेले नाहीत सहाशे रुपयाचा रेट आज जर साठ हजारच्या रेडी रेकनानं द्यायचा असेल मला असं वाटतं कोणी मान्य करणार नाही त्याच्यामुळे ते त्यांच्याशी मी स्वतः दोनदा चर्चा केलेली आहे त्याच्यातनं नक्की काहीतरी त्यांना दिलासा मिळेल तिथं जे काही रोजगार आता निर्माण होतील ते देखील स्थानिकांना देण्याच्या संदर्भातला पालकमंत्री म्हणून माझा निर्णय आहे परंतु तिथल्या रेडीनेकर आता पैसे पाहिजेत मला असं वाटतं की कोणालाच शक्य होणार नाही अर्थात सिंधुदुर्ग आपण म्हटलं मुंबई गोवा हायवेचा एक महत्वाचा पार्ट आहे सिंधुदुर्ग सुद्धा आपण येतो अर्थात जो मेन रोड बघितला तर तो अतिशय उत्कृष्ट झालेला पण आतल्या रस्त्यांबाबत अजूनही नाराजी व्यक्त केली जाते आणि त्यामुळे वारंवार तक्रारी करूनही आतले रस्ते काही होत नाहीये रस्त्यांचा प्रश्न देखील गंभीर आहे हे कोण नाकारत नाही पर परंतु वेळेचा पाऊस जो आहे या वर्षीचा पाऊस हा कालपर्यंत पडत होता काल पण पाऊस पड पाऊस ह्याच वर्षी पडलेला आहे मला वाटतं रस्त्यांचा प्रश्न मग गेल्या कित्येक वर्षांपासूनच नाही मला असं वाटतं की या दोन वर्षामध्ये रस्त्यांची ही फार मोठी चाळण झालेली आहे कारण मी स्वतः पालकमंत्री म्हणून जेव्हा नॅशनल हायवेलाकडे आम्ही लक्ष दिलं तेव्हा फक्त तीस टक्के नॅशनल हायवे झालेला होता आता नव्याण्णव टक्के नॅशनल हायवे पूर्ण झाला आहे अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपये रस्त्यांसाठी मंजूर केलेले आहेत त्याची कामं देखील सुरू होतील आणि आत्ता मी म्हणजे आपल्या मुलाखतीला यायच्या अगोदर जो मी सिंधुदुर्गाचा रिव्ह्यू घेतला त्याच्यामध्ये सुद्धा काल रात्री सिंधुदुर्गामध्ये पाऊस पडला आहे त्याच्यामुळे डांबराची कामं ही पाऊस पडल्यानंतर किमान तीन ते ती चार दिवस सुरू करू शकत नाहीत अशा नैसर्गिक आपत्त्या सगळ्या येत आहेत तरी देखील रस्ते पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याच्यासाठी पैसे देखील उपलब्ध आहेत अर्थात जेव्हा पर्यटनासाठी विकास करायचा जेव्हा सिंधुदुर्गचा विचार केला जातो त्या दृष्टीने मग काही प्रयत्न होणार एअरपोर्ट तर झालं पण एअरपोर्टच्या बाजूला जर रस्ते चांगले नसतील किंवा सुधारणा झाल्याने तर विकास कसा होणार मला असं वाटतं की आपण एक महिन्यानंतर जर सिंधुदुर्गामध्ये आता गेला तर विमानतळापासून पाठपर्यंतचा रस्ता असेल विमानतळापासून कुडाळपर्यंतचा रस्ता असेल विमानतळापासून कणकवलीपर्यंतचा रस्ता असेल वेंगुर्ल्यापर्यंतचा रस्ता असेल हे सगळे तुम्हाला झालेले दिसतील परंतु पर्यटन नाईक यांनी पालकमंत्र्यांचं आश्वासन आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की पर्यटनाचा विकास झाला पाहिजे यासाठी दोन अतिशय महत्वाचे निर्णय पर्यटन मंत्र्यांनी घेतले एक म्हणजे ताज आता रत्ना ह्याला सिंधुदुर्गामध्ये येत आणि दुसरं बीच सॅक जी गोव्यामध्ये संकल्पना होती ती आता रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये सुरू करण्याचा टुरिझमच्या दृष्टीनं निर्णय झालेला आहे आणि हे दोन निर्णय जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत स्कूबा डायविंगचा निर्णय अधिकृत परवानगी दिलेली आहे वॉटर स्पोर्टला अधिकृत परवानगी दिलेली आहे आणि तुम्ही आता जर सिंधुदुर्गाचं जर किनारपट्टी जर बघितली तर गोव्यापेक्षा जास्त क्राऊड हा सिंधुदुर्गामध्ये असतो या वॉटर स्पोर्ट्ससाठी आणि मला वाटतं की टुरिझम ही फाईव्ह स्टार हॉटेल्स आल्यानंतर अजून मोठ्या पद्धतीने विकसित होईल अर्थातच महाविकास आघाडी आणि खास करून शिवसेनेचे सिंधुदुर्गासाठी खूप सारी स्वप्न आहेत पण आता ज्या पद्धतीनं जिल्हा बँकेवर विजय मिळवल्यानंतर नारायण राणेंना जो आत्मविश्वास आला आहे की आम्ही महाराष्ट्र पण जिंकू आणि सिंधुदुर्ग पण जिंकू याकडे तुम्ही कसं बघता मग जिल्हा बँक ही सातशे चौऱ्याण्णव मताची होती सातशे चौऱ्याण्णव मतावर जर महाराष्ट्राचं कॅल्क्युलेशन होणार असेल तर फारच मोठी ब्रेकिंग आहे ही खरी सातशे चौऱ्याण्णववर महाराष्ट्राच्या स साडेरा कोटी जनतेच्या सरकार कोणाच्या हातात जाणार आणि चार पाच निवडणुका सगळ्यांनी बघितलेल्या आहेत खासदारकीच्या दोन निवडणुका बघितलेल्या आहेत मला असं वाटतं की म्हणून जसा मागाशी मी उल्लेख केला की खासदारकीची आमदारकीची निवडणूक आणि जिल्हा बँकेची निवडणूक याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे विधानसभेच्या निवडणुकीला काय होतं लोकसभेच्या निवडणुकीला काय होतं आणि एक वेळा नाही दोन दोनदा तीन तीनदा काय झाले आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे पण मला असं वाटतं की या जिल्हा बँकेचा परिणाम ना बाकीच्या कुठच्या जिल्हा बँक जिल्ह्याच्या निवडणुकांवर होईल आणि महाराष्ट्राच्या निवडणुकांवर अर्थातच आपण बघतो नारायण राणे आणि त्यांना मिळालेलं आता भाजपचं पाठबळ खरं तर आपण म्हणू शकतो आगामी काळात शिवसेनेला कुठेतरी अडचणीचं जाईल मतदारसंघ राखण्यासाठी वगैरे मी पूर्वीच सांगितलं होतं की ज्यावेळी महाराष्ट्रातले चार केंद्रीय मंत्री झाले त्यावेळी देखील मला विचारलं होतं कोकणचा म्हणून की तुमची याच्याबद्दलची स्टेटमेंट काय मी असं सांगितलं होतं अख्खं मंत्रिमंडळ जरी केंद्र शासनाचं महाराष्ट्रातलं केलं तरी शिवसेनेच्या वाढीवर कुठचाही परिणाम होणार नाही त्याच्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये देखील एक नंबरला शिवसेना राहिलेली आहे महाविकास आघाडीचं सरकार राहिलेलं आहे आता जिल्हा बँक आपण म्हणतो जिल्हा बँकेमधल्या तीन बँक जर सोडल्या तर बाकीच्या सगळ्या बँकेमध्ये महाविकास आघाडी रत्नागिरीमध्ये नक्कीच बाजी मारली पण तीच अपेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडनं सुद्धा होतंय पण रत्नागिरीची बाजी मारल्यानंतर एवढं आमचं कौतुक झालं नाही पण सिंधुदुर्गाची त्यांनी बाजी मारल्यानंतर पार्श्वभूमी वेगळी अर्थात आहे म्हणूनच सांगितलं की सिंधुदुर्गाची संस्कृती बाकी महाराष्ट्रात कुठेच नाही आहे त्याच्यामुळे सिंधुदुर्गामध्ये फोकस होतो आणि ती सिंधुदुर्गाची पार्श्वभूमी अशी का झाली याचा देखील अभ्यास जनतेनं केलेला आहे आणि म्हणून मग मी म्हटलं की जिल्हा बँकेची निवडणूक आणि महाराष्ट्राची निवडणूक किंवा विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक याच्यामध्ये फार मोठा फरक आहे अर्थातच आपण बघतो ह्या निवडणुका तर होतच राहणार पण या सगळ्यामध्ये आपण बघतोय राणे फॅक्टर खूप महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं फक्त सिंधुदुर्गापुरताच नाही तर महाराष्ट्रापुरता ज्या पद्धतीने वक्तव्य केली जात आहेत म्हणजे उद्धव ठाकरे असो की ठाकरे कुटुंबावर ज्या पद्धतीनं नारायण राणे वक्तव्य करत आहेत किती मोठी जबाबदारी सुद्धा आज तुमच्या सगळ्या शिवसेनेच्या मंत्र्यांची त्यांना टॅकल करण्याचे नाही आमच्यावर जबाबदारी आहेच आम्ही सगळे जबाबदारीनं उद्धव साहेबांचं नेतृत्व मानून आम्ही काम करतोय परंतु भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकच फॅक्टर चालले आणि तो म्हणजे ठाकरे फॅक्टर मला वाटत नाही की दुसरा कुठचा फॅक्टर चालेल अर्थातच तुम्ही बोलत आहात पण ज्या पद्धतीने आपण बघतोय ग्राउंडवर म्हणजे अगदी सिंधुदुर्गाचा जरी विचार केला आपण ज्या पद्धतीने नितेश राणे आणि एक प्रकारचे दादागिरी केल्याचा आरोप सुद्धा केला जातोय हेच आता आगामी भविष्यात जर दिसलं किंवा जर हाच आत्मविश्वास दिसला तर शिवसेना सामोरं जाणार का किंवा शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजी सुद्धा बऱ्यापैकी दादागिरी हा आत्मविश्वास असू शकत नाही दादागिरी हा दादागिरी आहे आम्हाला आत्मविश्वास आहे की कोणी किती दादागिरी केली तरी आम्हीच जिंकणार आहोत अर्थात आणि उजाज मतदारसंघाकडे आलं रत्नागिरीकडे आलं दुसरीकडे रायगडमध्ये जे अंतर्गत शिवसेनेमध्ये धुसफूस चालू होते सगळ्यांनाच अर्थातच माहिती आहे कारण जे काही सुरू होतं अनिल परब आणि रामदास कदम यांचं रत्नागिरी मतदारसंघ राखणं तुमच्यासाठी किती आव्हानात्मक आहे आता रत्नागिरी मतदारसंघामध्ये अजून तीन वर्षांना जर मला तिकीट मिळालं तर मी पाचवी निवडणूक लढणार आहे हो पहिली निवडणूक मी सहा हजार मतांना जिंकलो दुसरी निवडणूक मी बारा हजार मतांना जिंकलो त्याच्यानंतर तिसरी निवडणूक तर मी अशी जिंकलो की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप हे सेपरेट लढलेले होते आणि माझ्या मतदारसंघात साक्षात पंतप्रधान प्रचाराला आले होते तरी मी चाळीस हजार मतानं जिंकलो आणि परवाची निवडणूक मी एकोणनव्वद हजार मताने जिंकलो तर मला असं वाटतं की माझ्या जनतेचे मतदारसंघातले आशीर्वाद हे कायमस्वरूपी माझ्यासोबत आहेत मला म्हणजे घमेंट किंवा ओवर कॉन्फिडन्स नाही परंतु जनतेसाठी मी चोवीस तास अवेलेबल असतो रत्नागिरी मतदारसंघामध्ये मी लहानपणापासून काम करतो सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो माझ्या मतदारसंघामध्ये फार मोठा काही बदल होईल असं मला वाटत नाही इव्हन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बदल होणार नाही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील चार आमदार हे शिवसेनेचे आहेत एक राष्ट्रवादीचे आहेत म्हणजे पाचही आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत आणि तीच परिस्थिती भविष्याच्या निवडणुकांमध्ये मग तुमच्या बाजूलाच असलेल्या रायगडमध्ये जे अंतर्गत धुसफूस आहे त्याबद्दल नेमकं काय बोलायला शेवटी वैयक्तिक आणि मला वाटतं तो, तो सगळा ड्रामा बघायला मिळाला वैयक्तिक वाद आणि त्याच्या वरन शिवसेनेमध्ये कुठे फूट पडेल मला असं वाटत नाही आपल्याला अनेक उदाहरणं माहिती आहेत की शिवसेनेमध्ये किती जरी गटबाजी असली तरी शिवसैनिक हा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो शिवसेना म्हणून काम करतो नेते किती भांडले तरी त्याचा परिणाम शिवसैनिकांवर होत नाही मतदारांवर होत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आमच्या कोकणातनं शिवसेनेला कोण हद्दपार करू शकत नाही अर्थात आता तुम्ही महाविकास आघाडीचा एक भाग आहे म्हणजे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी जे आत्तापर्यंत आमने सामने लढत होते मग आगामी निवडणुकांमध्ये आम्हाला कशाप्रकारे चित्र बघायला मिळणार तुम्ही एकत्र लढणार की आम्हाला सेपरेट सेपरेट बघायला स्वतः शिवसेनेमध्ये धोरणात्मक निर्णय घ्यायचा अधिकार हा मंत्री म्हणून मला देखील आणि कोणालाच नाही हे सगळे निर्णय स्वतः आदरणीय उद्धव ठाकरे साहेब घेतात उद्धव ठाकरे साहेब युतीच्या बाबतीत आघाडीच्या बाबतीत किंवा संघटनेच्या बाबतीत जो काय निर्णय घेतील तो शिवसैनिक म्हणून मला मान्य आहे त्यांनी आघाडीचा निर्णय घेतला तर आघाडी करून लढू त्यांनी सांगितलं स्वबळावर लढा तर स्वबळावर लढू अर्थातच आपण एक मंत्री म्हणून जर बघायला गेलं तर उच्च शिक्षण मंत्री पुन्हा एकदा मी ऑनलाईनकडे येते शिक्षण खातं सांभाळताना तुमचा आता वैयक्तिक अनुभव कसा होता कारण जी काय आव्हानं आता सामोरे जावं लागेल आणि जे निर्णय तुम्हाला घ्यावे लागले त्याकडे नेमकं तुम्ही कसं बघता किती आव्हानात्मक होतं हे सगळं मी ज्यावेळी कठोर निर्णय होते ते काही उच्च व शिक्षण विभागाचा मंत्री झालो त्यावेळी माझ्या डोक्यामध्ये देखील संभ्रम होता की हे खातं कशा पद्धतीनं चालवलं गेलं पाहिजे पण मला धन्यवाद दिले पाहिजेत स्वतः उद्धव साहेबांना की त्यांनी हे खातं माझ्याकडे दिलं त्याच्यामुळे ओळखी वाढल्या मी डॉक्टर माशेलकर साहेबांच्या संपर्कामध्ये आलो मी अनिल काकोडकर साहेबांच्या संपर्कामध्ये आलो मी डॉक्टर सुखदेव थोरात यांच्या संपर्कामध्ये आलो मी प्रतापराव साहेबांच्या संपर्कामध्ये आलो जे अतिशय चांगल्या पद्धतीचे कॉलेज सीओई पी आमचं चालवतात मी व्हिजिटची काही लोकं जे आहेत त्यांच्या संपर्कामध्ये आलो डॉक्टर वेरुळकर असतील डॉक्टर खोले असतील यांच्यासारख्या माझे कुलगुरू ज्यांनी काम केले त्यांच्या संपर्कामध्ये आलो एक मात्र झालं की अतिशय चांगला विद्वानांचा सहवास या खात्यामुळं मला मिळायला लागला त्यांच्याशी चर्चा होते त्यांच्याबरोबर उड्बस होते आणि मला असं वाटतं की राजकारणात मंत्रीपद केवढं मोठं आहे मंत्री कुठच्या खात्याचा आहे याच्यापेक्षा मी कोणाबरोबर वावरतो हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि म्हणून मला खरोखरच ह्या सगळ्या विद्वान मंडळींबरोबर वावरण्याची संधी उद्धवसाहेबांनी दिली त्याबद्दल मी खरोखरच समाधानी आहे आणि अनुभव देखील वेगवेगळे येतात माझ्याकडे जो घटक आहे तो बेचाळीस लाख विद्यार्थ्यांचा घटक आहे त्यांना कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीच्या सुविधा द्यायच्या कशा पद्धतीनं त्यांना पुढं न्यायचं आपली भावी पिढी कशा पद्धतीनं सुदृढ करायची आणि हाच ह्याच वरना मला एक प्रश्न आठवतो आता हीच पिढी आगामी मतदार बनणार आहे आपण फक्त अठरा वर्षाच्या पुढे खरं तर बरेच जण आहेत पण या सगळ्यामध्ये एक नाराजी जे महाविकास आघाडी सरकारचे आम्हाला बघायला मिळते त्याचा परिणाम होईल अशी भीती नाही वाटत कारण खरोखर नाराजी बघायला मिळते की हे जे काही निर्णय झाले त्याच्यानंतर एखाद्या निर्णयावर शंभर टक्के खुश असतील असं होऊ शकत नाही आता पंतप्रधान साहेबांनी जरी एखादा निर्णय घेतला तर सगळाच देश काय त्याच्यावर खुश असतो अशातला भाग एक पिढी ठरते ना नावत्र असाय ते अठरा ते पंचवीस वर्ष मला असं वाटत नाही बी जे महाराष्ट्रामध्ये फिरतो किंवा आम्ही सगळे शिवसैनिक म्हणून फिरतो त्यावेळी युवकांचा विद्यार्थ्यांचा जो काही रिस्पॉन्स आम्हाला मिळतोय या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे निर्णय घेतले म्हणून नाही एक शिवसेना म्हणून त्यांच्यामध्ये जी काही एक आत्मीयतेची भावना असते ती आम्हाला बघायला मिळते आणि म्हणून मला असं वाटतं की आमचा भावी पिढीचा जो वर्ग आहे तो कुठेही शिवसेनेवर नाराज नाही महाविकास आघाडीवर नाराज नाही भविष्यातल्या कुठच्याही जरी निवडणुका झाल्या त्या आम्ही शंभर टक्के जिंकू शकतो हा आमच्यामध्ये आत्मविश्वास आहे खरंतर चांगला खूप आत्मविश्वास आहे आणि तो आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा आणि एक प्रकारे आम्ही जर म्हटलं की विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी लोकप्रिय कारण ऑनलाईन एक्झाम्स ते देत आहेत अर्थात तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल खूप सारे आभार अगदी मोकळेपणाने खरंतर उदय सामंत यांनी चर्चा केलेली आहेत हाच आत्मविश्वास आता आगामी काळामध्ये कशा प्रकारे ग्राउंडवर दिसतो हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे ऑफ द रेकॉर्डमध्ये मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची पाहत राहा लोकशाही न्यूज